हॅलो स्टुडंट्स मी प्रोफेसर मयुरी चोरगे डेटा लिंक लेअर ह्या युनिटचा नेक्स्ट लेक्चर आपण स्टार्ट करत आहोत प्रिवियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं एरर डिटेक्शनच्या टेक्निक्स काय बघितलेलं एरर डिटेक्शनच्या टेक्निक्स मग त्याच्या अंडर आपण काय बघितलेलं सी आर सी आणि चेकसम अशा दोन टेक्निक्स बघितलेल्या बरोबर तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत एरर करेक्शनच्या टेक्निक्स आता एरर डिटेक्ट कसा करायचा आहे त्याच्या दोन मेथड्स बघितलेल्या होत्या त्याचे जे काही टेक्निक्स आहेत त्याच्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या आपण लास्ट लेक्चरमध्ये कवर केलेल्या आहेत आजचं जे लेक्चर असणार आहे ते एरर करेक्शनच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्याच्यावर त्यामध्ये कोण कोण असणार आहेत हॅमिंग कोड अँड लिनियर ब्लॉक कोड ओके तर हॅमिंग कोड म्हणजे काय हॅमिंग कोडलाच काय म्हटलं जातं ब्लॉक कोड पण म्हटलं जातं ओके लक्षात घ्या हॅमिंग कोडलाच काय म्हटलं जातं ब्लॉक कोडसुद्धा म्हणतात एरर करेक्शनची कुठली टेक्निक झाली मग हॅमिंग कोड म्हणजेच कोण ब्लॉक कोड तर ते कशासाठी कॅपेबल असते इट इज कॅपेबल ऑफ डिटेक्टिंग अप टू टू सायमल्टेनियस बीट रेप्स बीट एरर्स अँड करेक्टिंग सिंगल बीट एरर्स लक्षात घ्या हॅमिंग कोडलाच काय म्हणतात ब्लॉक कोडसुद्धा म्हणतात आणि ते कशासाठी कॅपेबल असतं तर जे काही दोन सायमल्टेनियस बीट रेट आहेत ना ते दोन सायमल्टेनियस बीट रेट डिटेक्ट करण्यासाठी कॅपेबल असतं आणि ते करेक्ट किती करतं तर सिंगल बीट एररचं करेक्शन करतं म्हणजेच कोण झाला हा हॅमिंग कोड आता हा जो काही को हॅमिंग है कोड आहे तो डेव्हलप कोण केला आहे तर आर डब्ल्यू हॅमिंग ह्या पर्सनने एरर करेक्शनसाठी काय केलं आहे हॅमिंग है? कोड डेव्हलप केलेला आहे है। हॅमिंग कोड म्हणजेच कोण ब्लॉक कोड जो काय कशासाठी कॅपेबल असतो तर जे काही दोन सायमल्टेनियस बीट रेट आहेत ते डिटेक्टिंग करण्यासाठी आणि सिंगल बीट एरर करेक्शनसाठी तो काय असतो कॅपेबल असतो लक्षात येते आता ह्या हॅमिंग कोडमध्ये काय केलं जातं माहिती आहे का जो काही मॅसेज आहे तो एन कोडिंग केला जातो आणि डिकोडिंगसुद्धा केला जातो तर एन कोडिंग करायचं असेल जर मॅसेज एन कोडिंग करायचं असेल हॅमिंग कोडचा यूज करून तर त्याच्या काही स्टेप्स आहेत ओके हॅमिंग जो काही कोड असणार आहे तो जर एनकोड करायचा असेल तर त्याच्या काही स्टेप्स आहेत प्रोसिजर आहेत तर फर्स्ट स्टेप काय केलं जातं कॅल्क्युलेट केले जाते नंबर ऑफ रिडंडंट बीट्स जे काही रिडंडंट बीट्स आहेत ना नंबर ऑफ रिडंडंट बीट्स ते कॅल्क्युलेट केल्या जातात स्टेप टू काय केली जाते याच्यामध्ये तर जे काही रिडंडंट बीट्स असणार आहेत त्याची पोझिशन केली जाते काय केली जाते पोजिशनिंग केलं जाते जे काही रिडंडंट बीट्स असतात ना ते पोजिशनिंग केले जातात आणि लास्ट वन काय केलं जातं प्रत्येक रिडंडन बीट बीटची जी काही व्हॅल्यू असणार आहे ती कॅल्क्युलेट केली जाते हे झालं एन कोडिंग अ मॅसेज बाय हॅमिंग कोड हॅमिंग कोडमध्ये चा यूज करून एखादा मेसेज एनकोड करण्यासाठी तीन स्टेप्स सांगितल्या मी पहिली सांगितली जेवढे काही नंबर ऑफ रिडंडंट बीट असतात ते कॅल्क्युलेट केले जातात त्याच्यानंतर स्टेप्स टूमध्ये काय केलं जातं पोजिशनिंग केलं जाते कशाचं पोजिशनिंग केलं जातं तर रिडंडंट बीट्सचं त्याच्यानंतर स्टेप थ्री काय असते तर प्रत्येक रिडंडंट बीट जो आहे त्याची व्हॅल्यू काय केली जाते कॅल्क्युलेट केली जाते आता एखादा मेसेज डिकोडिंग करायचा असेल हॅमिंग कोडमध्ये तर तो कसा केला जातो पुन्हा ह्याच्यासुद्धा काय आहेत तीन स्टेप्स आहेत ओके फर्स्ट काय केलं जाते कॅल्क्युलेट केलं जाते जे काही नंबर ऑफ बीट्स असतील ते त्याच्यानंतर काय केलं जाते पोजिशनिंग केलं जाते रिडंडंट बीटचं नेक्स्ट काय केलं जातं आहे पॅरिटी चेकिंग केलं जाते काय केलं जातं आहे पॅरिटी चेकिंग केलं जाते ओके तर हे मी कशाचं सांगितलं डिकोडिंग द हॅमिंग कोड ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे नेक्स्ट असणार आहे फोर्थ स्टेप ती काय असणार आहे एरर डिटेक्शन अँड करेक्शन लक्षात येत आहे का मी काय स्टेप्स सांगितल्या डिकोडिंग अ हॅ डिकोडिंग अ मॅसेज इन हॅमिंग कोडमध्ये मी टोटल चार स्टेप सांगितल्या पहिली काय सांगितली जेवढे काही नंबर ऑफ रिडंडंट बीट असतील ते कॅल्क्युलेट करायचं सेकंड सांगितली जे काही रिडंडंट बीस्ट असतील ते पोजिशनिंग करायचे थर्ड वन सांगितलं पॅरिटी चेकिंग करायचं आणि लास्ट काय सांगितलं तो जो काही एलर असेल तो डिटेक्ट करून करेक्ट करायचा ओके हे डिकोडिंग मॅसेज करायचं असेल हॅमिंग कोडमध्ये तर ओके नेक्स्ट आता आपण बघूया दॅट इज फ्लो कंट्रोल आणि एरर कंट्रोल मला आहे फ्लो कंट्रोल आणि एरर कंट्रोल म्हणजे काय हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे काय तर फ्लो कंट्रोलमध्ये मी सांगितलं होतं जे काही डेटा फ्रेम्स असतील ओके एका होस्टकडून किंवा एका नोडकडून अनादर नोडला जर ट्रान्सफर करताना जो काही रिक्वायर्ड आपण ट्रान्सफर केलेला सपोज आता आपण सेंडलकडून सेंड केला आहे ओके डेटा किंवा फ्रेम्स जे काही सेगमेंट असतील ते सेंड केलेत ते ट्रान्सफर करण्याचा रेट जर मॅक्झिमम असेल, असेल, असेल ते ट्रान्सफर करण्याचा रेट जर मॅक्झिमम असेल आणि रिसिव्ह किंवा प्रोसेस करण्याचे ते जे काही सेगमेंट असतील त्याचा रेट जर कमी असेल तर तिथं काय होतं ओव्हरफ्लो होतो बफर काय होतं ओव्हरफ्लो होतो मग तो ओव्हरकम करण्यासाठी तो अवॉइड करण्यासाठी फ्लो कंट्रोल हे टेक्निक यूज केलं जातं मग ह्याच्यामध्ये काय करतात एक्स्ट्रा बिट्स ॲड केले जातात का तो जो काही बफर ओव्हरफ्लो होतोय ते अवॉइड करण्यासाठी राईट दॅट इज नथिंग बट फ्लो कंट्रोल बघितलेलं आणि एरर कंट्रोलमध्ये काय सांगितलेलं मी तर जे काही डेटा फ्रेम्स आहेत ट्रान्समिट केले जातात तर तिथं काय होतं कदाचित जो काही डेटा फ्रेम जे ट्रान्समिट केलेलं आहे त्यामध्ये लॉस होऊ शकतो किंवा करप्ट होऊ शकतो जे काही फ्रेम्स किंवा सेगमेंट आहेत ना ओव्हरफ्लो बफर झाल्यामुळे काय होऊ शकते लॉस्ट होऊ शकते मग अशा कंडिशनमध्ये रिसिव्हरने सेंड केलेला जो काही करेक्ट डेटा फ्रेम आहे सेंडरने जो काही सेंड केलेला आहे तर जो तो रिसिवरपर्यंत ॲक्च्युअली प्रो काय पोचला नाही ओके सेंट झाला नाही तिथं जर ते जे काही फ्रेम्स असतील ते करप्ट झाले असतील लूज झाले असतील तर त्या केसमध्ये काय केलं जातं प्रोटोकॉल्स यूज करून काय केले जाते जे काही लॉस झालेलं करप्ट झालेले जे काही फ्रेम्स आहेत ते काय केले जातात डिटेक्ट के जाता केले जातात आणि पुन्हा ते काय केलं जातं रिट्रान्समिट केले जातात जे काही डेटा फ्रेम्स असतील ते लक्षात येतं आहे का ओके आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण दॅट इज स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल ह्याच्यामध्ये डायग्रॅमकडे लक्ष द्या सेंडर आणि रिसिवर आहे बरोबर बर। आता ही कशाची डायग्रॅम आहे फ्लो कंट्रोल मेकॅनिझम जे असणार आहे ते काय फोर्स करतं तर जो कोणी सेंडर असणार आहे तो सेंडर काय करतो डेटा फ्रेम ट्रान्समिट करतो लक्षात द्या लक्ष द्या डायग्रॅमकडे इकडे एक, एक सेंडर लिहिला आहे रिसिवर लिहिला आहे त्याच्यानंतर फ्रेम झिरो सेंड केलेली आहे रिसिव्हरकडे त्याच्यानंतर ॲक्नॉलेजमेंट झिरो नंबर फ्रेम झिरो सेंड केली त्याचं ॲक्नॉल झिरो नंबरचं ॲक्नॉलेजमेंट सेंडरकडे आलं त्याच्यानंतर फ्रेम वन सेंडरने रिसिवरकडे दिले पुन्हा रिसिवर ॲक्नॉलेजमेंट देतो सेंडरकडे ओके अशी ही डायग्रॅम असणार आहे तर लक्षात घ्या आता मी ही डायग्रॅम एक्सप्लेन करणार आहे की कशासाठीचं तर स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल जे असणार आहे त्याच्यासाठीची ही डायग्रॅम आहे मग त्याचं ॲक्च्युअल वर्किंग कसं असते ते आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे आता जे काही फ्लो कंट्रोल मेकॅनिझम जे काही टेक्निक आपण बघितलं ते काय फोर्स करते सेंडरला तर ट्रान्समिट करण्यासाठी डेटा फ्रेम ट्रान्समिट करण्यासाठी फोर्स करते मग जेव्हा सेंडर काय करतोय आहे डेटा फ्रेम ट्रान्समिट करतो आहे त्यावेळी ते स्टॉप होते रिसिवरकडं रिस कधी स्टॉप होतो आहे कधीपर्यंत स्टॉप आहे तो सेंडर तर तो तोपर्यंत स्टॉप होतो आहे आणि वेट करतो आहे जोपर्यंत जे काही आपण सेंड केलेले डेटा फ्रेम आहेत रिसिवरला त्या रिसिवरकडून ॲक्नॉलेजमेंट मिळवूपर्यंत जे काही डेटा फ्रेम आपण सेंड केलेलं आहे सेंडरकडून रिसिवरला त्याचं ॲक्नॉलेजमेंट सेंडरला मिळत नाही तोपर्यंत तो काय करतो स्टॉप करतो आणि वेट करतो लक्षात येते का म्हणजेच दिस फ्लो कंट्रोल मेकॅनिझम फोर्सेस दी सेंडर आफ्टर ट्रान्समिटिंग अ डेटा फ्रेम टू स्टॉप अँड वेट अंटील दी एक्नॉलेजमेंट ऑफ डेटा फ्रेम सेंट इज रिसिवड तेच मी पुन्हा एकदा सांगितलं सेंडर काय करतो आहे जे काही डेटा फ्रेम असतील किंवा सेगमेंट्स असतील ते रिसिवरला ट्रान्समिट करतो आहे त्याच्यानंतर तो स्टॉप करतो आहे आणि वेट करतो आहे स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल काय करतो आहे स्टॉप करतो आहे आणि वेट करतो आहे कधीपर्यंत जोपर्यंत रिसिव्हरला सेंड केलेला काय डेटा फ्रेम असेल त्याचं ॲक्नॉलेजमेंट पुन्हा त्या सेंडरकडं जात नाही तोपर्यंत तो, तो काय करतो आहे स्टॉप आणि वेट करतो आहे ओके मग त्याचं वर्किंग स्टेप बाय स्टेप स्टेप सांगते मी फर्स्ट काय होणार सेंडर जो असणार आहे तो काय करणार सेंड करणार डेटा पॅकेट सेंडर सेंड्स अ डेटा पॅकेट टू द रिसिवर ओके त्याच्यानंतर काय होणार सेंडर स्टॉप होणार आणि वेट करणार कशासाठी फॉर दी ॲक्नॉलेजमेंट फॉर सेंट पॅकेट फ्रॉम दी रिसिव्हर रिसिव्हरकडून जोपर्यंत एक्नॉलेजमेंट येत नाही सेंडरला की पाठवलेला डेटा फ्रेम आम्हाला रिसिव्ह झाला आहे याचं तोपर्यंत तो काय करतो स्टॉप करून वेट करतो मग रिसिवर काय करतो आहे रिसीव्ह करतोय रिसिव्हर रिसिवज अँड प्रोसेस इस दी डेटा पॅकेट जे काही सेंडरकडून सेंड केलेले डेटा पॅकेट्स होते तो रिसीव करतोय आणि त्याच्यावर प्रोसेस स्टार्ट करतो आहे मग रिसिवर काय आहे सेंडरला ॲक्नॉलेजमेंट सेंड करतोय कशासाठी की तुम्ही पाठवलेलं डेटा फ्रेम्स आहेत ते आम्ही रिसिव्ह केलेलं आहे सो रिसीवर सेंड्स अँड अॅक्नॉलेजमेंट टू दी सेंडर दिसतंय का डायग्राममध्ये फ्रेम झिरो सेंडरनं आधी सेंड केली त्याच्यानंतर तो स्टॉप आणि वेट केला कधीपर्यंत जोपर्यंत रिसिवर त्याला ते डेटा फ्रेम्स रिसीव झालेत ह्याचं ॲक्नॉलेजमेंट देत नाही तोपर्यंत मग रिसिव्हरनं ॲक्नॉलेजमेंट दिला का डेटा फ्रेम झिरोचं मग त्याच्यानंतर सेंडरनं जी काही नेक्स्ट फ्रेम असणार आहे ती काय केला सेंड करायला स्टार्ट केला सो so, आफ्टर रिसिविंग दी ॲक्नॉलेजमेंट रिसिवरकडून ॲक्नॉलेजमेंट रिसीव केल्यानंतर सेंडर काय करतो आहे जे काही नेक्स्ट डेटा पॅकेट असणार आहे ते रिसिवरला सेंड करतो आहे लक्षात येते का सर्वांच्या ओके आता आपण नेक्स्ट बघूया तो असणार आहे स्टॉप अँड वेट ए आर क्यू आत्ता बघितला तो कोण होता स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल होता आत्ता जे आपण बघणार आहे ते आहे स्टॉप अँड वेट ए आर क्यू आता याच्यामध्ये काय असते बघा हां डायग्रॅमवरूनच तुम्हाला लक्षात येईल फ्रेम झिरो गेले त्याचं एक्नॉलेजमेंट आले त्या स्लॉटला टाईम आऊट लिहिलं त्याच्यानंतर पुन्हा फ्रेम वन गेले त्याचं टाय त्याचं आलंय काय एक्नॉलेजमेंट नाही पण टाईम आऊट झाला आहे मग पुन्हा तीच फ्रेम काय झालेली आहे रिसेंट झालेले दिसते का पहिल्यांदा फ्रेम झिरो गेली रिसिव्हरकडून त्याचं ॲक्नॉलेजमेंट आलं ह्या दोन्ही प्रोसेस टाईम आऊट पर्टिक्युलर पिरियडमध्ये झाल्या नेक्स्ट हे फ्रेम वन गेली त्याचं ॲक्नॉलेजमेंट आलं नाही टाईम आऊट झाला आणि थोड्या वेळानंतर पुन्हा फ्रेम वनच सेंट केली मग त्याचं पुन्हा आपल्याला ॲक्नॉलेजमेंट आलेलं आहे म्हणजेच डॉग डायग्रॅमवरूनच तुमच्या लक्षात असलं असेल स्टॉप अँड वेट ए आर क्यूमध्ये काय असणार आहे ते तर ह्याचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते सेंडर काय करतो आहे मेंटेन करतो एक टाइम आऊट काउंटर डायग्रॅममध्ये दिसते काय टाईमआउट हा काउंटर काय करते आहे तो मेंटेंड करतो आहे जेणेकरून त्याच ठराविक पिरियडमध्ये आपण जो काही डेटा फ्रेम सेंड केलेला आहे त्याचं ॲक्नॉलेजमेंट मिळायला पाहिजे जर मिळालं तर ठीक मग त्या क्यूमध्ये जे काही नेक्स्ट डेटा पॅकेट्स असणार आहेत ते सेंड करतो सेंडर आणि जर जे काही आपण डेटा पॅकेट किंवा डेटा फ्रेम सेंड केलेले आहेत त्याचं ॲक्नॉलेजमेंट दिलेल्या वेळेत त्याच टाईमआउटमध्ये वे, जर आलं नाही तर त्यावेळी सेंडर काय करतो आहे टाईमआउट होतोय आणि पुन्हा त्या क्यूमधला तो जो काही डेटा पॅकेट आहे ज्याच्यासाठी आपल्याला ॲक्नॉलेजमेंट रिसिव्ह झालं नाही तोच डेटा पॅकेट ते पुन्हा काय करते रिट्रान्समिट करते लक्षात येते का हे कशाचं सांगायला लागले मी स्टॉप अँड वेट ए आर क्यूचं मग मी पुन्हा एकदा सांगते सेंडर मेंटेन्स अ आउट काउंटर सेंडर काय करतो टाइम आउट काउंटर मेंटेन करतोय फेन फ्रेम इज सेंट जेव्हा फ्रेम सेंट केली जाते त्यावेळी सेंडर काय करतोय आऊट काउंटर स्टार्ट करतोय द सेंडर स्टार्ट दी आऊट काउंटर लक्षात आलं इफ एक्नॉलेजमेंट ऑफ फ्रेम कम्स इन टाईम द सेंडर ट्रान्समिट दी नेक्स्ट फ्रेम इन क्यू जर जी फ्रेम आपण ट्रान्समिट केलेली आहे त्याचं जर एक्नॉलेजमेंट परत दिलेल्या टाईममध्ये आलं तर सेंडर काय करतोय जे काही नेक्स्ट फ्रेम असेल त्या क्यूमध्ये ती ट्रान्समिट करतोय इफ ॲक्नॉलेजमेंट डज नॉट कम इन टाइम द सेंडर अज्युम दॅट आयदर द फ्रेम ऑर इट्स ॲक्नॉलेजमेंट इज लॉस्ट इन ट्रान्समिट अँड सेंडर रिट्रान्समिट द फ्रेम अँड स्टार्ट दी टाईमआउट काउंटर समजा जर ॲक्नॉलेजमेंट आलं नाही जे डेटा पॅकेट्स किंवा डेटा फ्रेम्स सेंड केलेले आहेत त्याचं रिसिव्हरकडून ॲक्नॉलेजमेंट आलं नाही दिलेल्या टाईममध्ये तर सेंडर काय अज्यूम आहे एक तर ती सेंड केलेली फ्रेम आपण जो काही डेटा पॅकेट सेंड केलेला आहे तो किंवा त्याचं जे काही एक्नॉलेजमेंट आहे ते ट्रान्समिट करत असताना लॉस्ट झाले असं अज्यूम करते सेंडर आणि पुन्हा काय करते तेच डेटा पॅकेट्स रिट्रान्समिट करते आणि तेव्हा पुन्हा तो काय करतोय आहे आऊट काउंटर स्टार्ट करते जे काही फ्रेम असेल किंवा डेटा पॅकेट असेल तो सेंडर काय करतो आहे रिट्रान्समिट करतो आहे कारण त्यांना अजून केलेलं असते ना कि जे काई की जे काही फ्रेम किंवा त्याचं जे काही ॲक्नॉलेजमेंट आलेलं आहे ते ट्रान्झिस्ट करत असताना ते लॉस्ट झालेलं आहे त्यामुळं तेच तो फ्रेम काय करतो आहे रिट्रान्समिट करतो आहे आणि तेव्हा ते टाईम काउंटर तो स्टार्ट करतो आहे जर ॲक्नॉलेजमेंट निगेटिव्ह आलं तरीसुद्धा सेंडर काय करतो आहे ती जी फ्रेम आहे ती रिट्रान्समिट करतो आहे आणि जर एक्नॉलेजमेंट पॉझिटिव्ह आलं तर आणि तरच तो काय करतो आहे नेक्स्ट फ्रेम सेंट करायला स्टार्ट करतो आहे हे मी कशाबद्दल सांगितलं तुम्हाला स्टॉप अँड वेट ए आर क्यूबद्दल तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हॅमिंग कोड म्हणजे काय है बघितला हॅमिंग कोडच्या अंडर एनकोडिंग अँड डिकोडिंग करण्यासाठीच्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत ते बघितले आपण त्याच्यानंतर फ्लो कंट्रोल आणि एरर कंट्रोलचा आपण थोडासा इन जनरल ओव्हरव्ह्यू बघितला त्याच्यानंतर काय बघितलं आपण स्टॉप अँड वेट प्रोटोकॉलचं कसं वर्किंग होतं आहे आणि बघित लास्ट पॉईंट बघितलं आपण स्टॉप अँड वेट ए आर क्यू ह्याचं वर्किंग कसं होतं त्याच्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत हे बघितलं आपण ओके तर इथं आपलं आजचं लेक्चर कम्प्लीट होतं थँक्यू